जिल्ह्यात काल रात्री बारा वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार एक हजार सोळा नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून दहा बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिलेली आहे यामध्ये सातारा तालुक्यातील सातारामधील पंचेचाळीस दत्तनगरमधील एक सदर बाजारमधील तीन चंदननगरमधील दोन मधील सात गुरुवारपेठमधील दहा मधील एक एम आय डी सीमधील चार मधील पाच कोरेगाव वांगी एक तारगावमधील एक संगमनगरमधील तीन देगावमधील एक करंजेमधील तीन मधील सात मांडवेमधील एक लिमधील चार वाडेमधील एक गोळीबार मैदानमधील एक निघडी एक कुंभारली कुंभारलीमधील एक तसेच मधील सुद्धा एक मध्ये एक सापडला असून वर्णे येथे चार कोंडवे येथे एक हमदाबाद तीन सैदापूरमधील एक नागठाणे तीन दौलतनगरमधील दोन वेणेगावमधील एक संभाजनगरमधील एक पिलेश्वरीमध्ये दोन गोडोलीमध्ये दोन चिंचणीमध्ये एक मध्ये एक मुंढेवाडीमध्ये एक गुढेमध्ये सुद्धा एक खेडमध्ये एक कारणवाडीमध्ये दोन तासगावमध्ये एक खावलीमध्ये दोन खोकडवाडीमध्ये दोन चिंचनेर निममध्ये एक गडकर आळीमध्ये एक यादव गोपाळपेठेमध्ये दोन माचीपेठेमध्ये तीन मोरे कॉलनीमध्ये एक पिंपरवाडीमध्ये एक वेळकामठीमध्ये एक मल्हारपेठेमध्ये एक पेठेमध्ये चार रामाचा गोटमध्ये एक राजापुरीमध्ये एक कारीमध्ये एक आरेमध्ये पाच सोनवडीमध्ये दोन सोनगावमध्ये एक कोडोलीमध्ये सात गोडोलीमध्ये चार कुसबुद्रुकमध्ये एक कृष्णानगरमध्ये एक निनामपाढळीमध्ये एक नागेवाडीमध्ये दोन विकासनगरमध्ये एक मांडवेमध्ये एक आरळेमध्ये एक वेचलेमध्ये एक कृष्णानगरमध्ये एक कामेरी शिवथर जाम धनगरवाडी अपशिंगे बोरगाव नवलेवाडी वडूद कटापूर अंगापूर अबर्ग कळंबळे गेंडामाळ सदाशिवपेठ विंग राजपुरी लोधवडे पाणमळेवाडी या सर्व ठिकाणी एक पेशंट सापडले आहेत